उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कल्याण संघटक मनोज शेलार यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्ती ही लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से कल्याण जिल्हा संघटक मनोज शेलार यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे यामुळे शहरात एकच खळबळ उडाली मनोज शेलार यांच्यावर यापूर्वी जीव घेणा हल्ला करण्यात आला होता शैक्षणिक क्षेत्रात काम करत असल्याने काही आपल्याला जाणून बुजून करत असल्याचा आरोप मनोज शेलार यांनी तेव्हा उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटून निवेदन दिले पोलिसांनी या निवेदनावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय आम्ही सामाजिक कार्य करत असतो समाजामध्ये आम्ही गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये काही दुःखित होत पण असतील जे ठेकेदार असतील किंवा इतर काही जे भूमाफी असतील हे लोकं त्याच्यामध्ये कुठेतरी दुखावले जातात कारण वे आम्ही शहरामधल्या गोरगरिबांसाठी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी युवा पिढी कुठेही तळा रस्ता तळाला जाऊ नये त्या कुठे वाईट व्यसनाला लागू नये याकरिता आम्ही वारंवार नेहमी पत्रव्यवहार करत असतो आंदोलनं करत असतो पण आता गेल्या दोन दिवसाच्या अगोदर मी जिजाऊ सावित्री सोहळा हा पुरस्कार सोहळा आम्ही आयोजित केला होता आणि त्याचे सगळे जे फोटोज होते मनो मनो वरना, वरना ते आम्ही सोशल मीडियावरती म्हणजे फेसबुकवरती मा शे मनोज शेलार मनोजदादा शेलार समर्थक या फ सोशल मीडियावरून फेसबुकवरून आम्ही ते व्हायरल केले वेगवेगळ्या लोकांच्या कमेंट आल्या खूप छान वगैरे हे आणि त्यातल्यात त्यात एक थॉमस म्हणून कोपी आ, कर याने ती कमेंट टाकली की आय फाईंड यू अँड किल यू तर त्यासाठी गेल्या टायमाला पण माझ्यावरती तसा हल्ला झाला होता आणि आता हाच तसं पुन्हा काय धावत आहे का कोणाचं तरी षडयंत्र आहे का याकरिता आम्ही लागलीच माझ्या विभागातील हिल्ल्या पोलीस ठाणे येथे आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी आलेलो आहोत आणि तशी ती प्रोसेस चालू आहे ते सांगितलं की जो काही हे जे अकाउंट आहे हे कुणाचं आहे काय आहे आम्ही सगळी ती चौकशी करतो आणि सदर याच्यावरती आम्ही कडक कारवाई करू जे शासनाच्या नियमाप्रमाणे असेल ती आम्ही कारवाई करतो कारण आम्ही समाजामध्ये काम करत असतो गोरगरिबांसाठी काम करत असतो आता कुणाच्या आत्मा दुखला दुखावला पण असेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही आणि आपण शहरात कामच करत असतो त्याच्यामुळे मग आपण कुणाचं पर्टिक्युलर नाव सांगू शकत नाही अजून त्याचं नाव ते आलेलं आहे फेसबुकला आता ते पोलीस तपास करतील नाव तर आपण दिलेलं आहे आता पोलीस पोलिस यंत्रणा पूर्ण तपास करतील आणि पोलीस यंत्रणेवरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्याला शोधतील आणि आम्हाला न्याय देतीलच स्टार महाराष्ट्र न्यूज किरण तेलगोटे उल्हासनगर